शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांच्या बांधापर्यंत जाऊन त्यांना मार्गदर्शन करावे आणि वेळेत पीक कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी बँकांनी विशेष प्रयत्न करावे असे निर्देश राज्याचे सहकार कृषी सामाजिक न्याय व अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मराठी भाषा राज्यमंत्री डॉ विश्वजीत कदम यांनी नंदुरबार येथे दिले. नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विभागांचा आढावा त्यांनी घेतला. सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे त्वरित पूर्ण करावे. गतवर्षीच्या नुकसानीसाठी प्राप्त अनुदानाचे वितरण त्वरित करण्यात यावे. जिल्ह्यात महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत जिल्ह्यात चांगले काम झाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. पीक कर्ज वाटपाच्या कामाला गती देण्यात यावी आणि त्यासाठी जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापकांनी कार्ययोजना सादर करावी असे निर्देश मंत्री कदम यांनी दिले. बैठकीत जिल्हा परिषद अध्यक्षा ॲडव्होकेट सीमा वळवी, आमदार शिरीषकुमार नाईक, जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भारुड, जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी शेखर रौंदळ, जिल्हा पुरवठा अधिकारी महेश शेलार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनंत पोटे, जिल्हा सहकार उपनिबंधक अशोक चाळक आदी उपस्थित होते. त्या संदर्भामध्ये मे आणि जून महिन्याचे सर्व पंचनामे या ठिकाणी पूर्ण झालेले आहेत. ऑगस्ट महिन्याचेही पंचनामे 80% पूर्ण झालेले आहेत. 20% ही प्रक्रिया अजून सध्या चालू आहे, ती येणाऱ्या दिवसात पूर्ण होईल. आणि याच्या संदर्भात जे काही बाधित झालेलं क्षेत्र आहे, शेतकऱ्यांचं पिकांचं जे काही नुकसान झालेलं आहे, त्या संदर्भात जवळजवळ साधारण जी काही आकडेवारी आहे ती 10 ते 12 कोटीची आहे. त्याच्या शेतकऱ्यांना अगदी नुकसान भरपाई कृषी खात्यातनं आपण येणाऱ्या काळात निश्चितपणे देऊ आहोत आणि ते देण्याचा प्रयत्न करायचा. त्याचबरोबर कर्जमाफी बाबतीत धुळे सॉरी नंदुरबार जिल्ह्यातनं मी म्हणेन अत्यंत चांगलं काम झालंय. त्यात पुन्हा एकदा जिल्हा प्रशासन आणि सहकार विभागाचं मी या ठिकाणी अभिनंदन करेल की जवळजवळ 98% महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी जी महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून डिसेंबर जानेवारीमध्ये जाहीर झालेली होती त्याची प्रभावशाली अंमलबजावणी नंदुरबार जिल्ह्यात झाली. 98% शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळाले. 400 केसेस पेंडिंग आहेत. त्या काही तांत्रिक अडचणीमुळे पेंडिंग आहेत, त्या येणाऱ्या काळात त्या तांत्रिक अडचणी सुद्धा या ठिकाणी निश्चितपणे लवकरात पूर्ण केल्या जातील.